तर विधान परिषदेत आज एक किस्सा घडला. कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी चर्चा सुरू होती आणि त्या दरम्यान बोलताना मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते म्हणाले. खरं तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो असं रावतेंना म्हणायचं होतं, पण बोलण्याच्या ओघात ते कर्नाटकच्या हा शब्द विसरले आणि मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो इतकंच म्हणाले. शेवटी अजित पवारांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. राज्याच्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं, परंतु आपण सगळ्यांनी त्यावेळेचं स्टेटमेंट त्यांचं पाहिलं की अशा क्षुल्लक घटना घडतात अशा प्रकारचं दुर्दैवी वक्तव्य त्यांनी केलं हे देखील अशोभनीय आहे. आणि